Namaskar. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दिनांक सात जुलै दोन हजार बावीस साठीचं निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि समजून घेऊया की आज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय काय घडलं आणि उद्या काय काय घडू शकतं त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्टली चार्टवर घेऊन जातोय आणि आपण सुरुवात करतोय निफ्टीच्या इंट्राडेच्या डेच्या चार्टमधनं ज्याची आपण टाइम फ्रेम ठेवलेली आहे पंधरा मिनिटाची काल आपण आपल्या विश्लेषणाच्या व्हिडिओमध्ये होतं की आपण ही एक रेंज काढलेली होती वरच्या बाजूला जर आपण बघितलं तर सोळा हजार पंचवीस आणि खालच्या बाजूला बघितलं तर सोळा हजार नऊशे अठरा अशा आपण दोन महत्त्वाच्या लेवल काढलेल्या होत्या आणि आपलं विश्लेषण असं होतं की जर समजा ह्या रेंजमध्ये ही जी सेंट्रल लाईन आहे ह्याच्यावर ओपन झालं आणि वरच्या बाजूनं ब्रेकआउट आला तर आपल्याला एक चांगला ट्रेड त्याच्यामध्ये मिळू शकतो आपण त्याच्यामध्ये ट्रेड घेत असताना हे देखील बघितलेलं होतं की सोळा हजार पन्नास सोळा हजार पंच्याहत्तर सोळा हजार शंभर सोळा हजार दीडशे अगदीच जर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त मार्केट ट्रेंडिंग झालं तर सोळा हजार दोनशेपर्यंत आपल्याला टार्गेट येतील अशी आपली अपेक्षा आप होती मात्र आज जर तुम्ही बघितलं तर आज निफ्टीनं आपल्याला थोडक्यात सांगायचं झालं तर निफ्टीनं आपला भ्रमनिराश केला निफ्टीनं गॅपअप ओपनिंग दिलं जवळजवळ तुम्ही बघू शकता की शंभर पॉईंटच्या आसपास शंभरपेक्षा थोडंसं कमी गॅपअप ओपनिंग आपल्याला इथं बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक साइडवेज मार्केट बघायला मिळालं तुम्ही जर साधारणपणे पहिल्या एक तासाची रेंज बघितली तर पहिल्या एक तासाचा जो हाय होता तर तो हाय आपण पुन्हा एकदा तो काढूया पहिल्या एक तासाचा जो हाय होता तो हाय आणि पहिल्या एक तासाचा जो लो होता आपण आता हे पंधरा मिनटं बघतोय त्यामुळे चार कॅन्डल घ्यायला लागतील तर पहिल्या एक तासाचा हाय आणि लो जनरली काय असतं की मार्केटमध्ये पहिल्या अर्ध्या तासाचा किंवा एक तासाचा हाय आणि लो ज्या दिवशेनं ब्रेकआउट होतो त्या दिवशीनं आपल्याला ट्रेड करण्याची अनेक जणांची पद्धत असते मात्र आपल्याला इथे एक्सपायरीच्या दिवशी हे चेक करायचं आहे की आपण ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रेड करू शकतो आता तुम्ही म्हणाल सर हे खूपच साईडवेज होतं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी जर आज ट्रेड केला असेल कॉल आणि पुट बाय केला असेल तर जेमतेम दहा टक्के लोकांनाच त्याच्यामध्ये यश मिळू शकलं असेल दहा टक्के हे सुद्धा मी आकडा खूप सांगतोय पाच टक्के लोकांनाच जवळपास ह्याच्यामध्ये यश मिळू शकलं असेल बाकी लोकांना ह्याच्यामध्ये कॉल आणि पुट बाय करून यश मिळणं अवघड होतं आणि ह्याचं कारण असं होतं की मार्केटमध्ये मा एक फार मुवमेंट होत नव्हती इथे शेवटी आपल्याला काही मुवमेंट बघायला मिळाली आणि त्यानंतर इथे जर आपण बघितलं तर एक व्ही शेप आपल्याला झालेला बघायला मिळाला वरनं आपल्याला सेलिंग आलं खालनं बाईंग आलं असा एक व्ही शेप बघायला मिळाला पण ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला चांगलं अनुभव असणं आणि काही पॅटर्न्स माहीत असणं आवश्यक आहे आपण ही जी डेली व्हिडिओ सिरीज बनवतो आहे ह्या आजचा जो भाग आहे हा बावीसावा आहे आपल्याला कालच एक महिना पूर्ण झालेला आहे आणि जर समजा ह्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत राहिला तर इथून पुढे मी काही असे व्हिडिओ बनवणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये एक पंचवीस तीस पस्तीस पॅटर्न्स असतात की ज्याच्यामध्ये मार्केट ह्या पद्धतीनं ओपन झालं की काय होतं ह्या पद्धतीनं ओपन झालं गॅप ओपन झालं की काय होतं फ्लॅट ओपन झालं की काय होतं साईडवेज ओपन झालं म्हणजे एक रेंजमध्ये ओपन राहिलं तर काय होतं असे एक तीस पस्तीस प्रकार माझ्या लक्षात आलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या वेळेला काय करायचं असतं प्रत्येक सिच्युएशनसाठी आपल्याला काही ना काही ट्रेड उपलब्ध असतो तो ट्रेड आपण कसा घेऊ शकतो त्याच्या आधारावर एक सिरीज करण्याचा माझा विचार आहे अर्थात त्यासाठी आपण हे जे डेली ॲनालिसिस करतो आहे ह्या व्हिडिओजना तुम्ही सातत्यानं ते बघितले पाहिजेत आवडत असतील तर लाईक केलं ला पाहिजे आवडत नसतील तर काय आवडत नाही ते कमेंट सेक्शन मध्ये सांगितलं पाहिजे तर ह्या पद्धतीनं आपण ती पुढची सिरीज प्लॅन करणार आहोत मात्र आता इथे बघू शकतो की आपल्याला नॉर्मली ह्याच्यामध्ये फार काही ट्रेड मिळाला नाही आता जर समजा आपल्याला उद्या ह्याचा विचार करायचा असेल तर उद्या काय करता येऊ शकतं तर त्याच आता विश्लेषण करूया उद्या शुक्रवार आहे आज आपल्याला काय झालं कालच अर्थात ते झालेलं होतं कालचं क्लोजिंग आपण बघितलं तर सोळा हजारच्या वर आपल्याला आलेलं बघायला मिळालं याच्या आधी आपण बघितलं की परवाच्या दिवशी सोळा हजारच्या आसपास गेलं आणि तिथून आपल्याला एक सेलिंग आलं मात्र काल क्लोजिंग बघितलं तर था सोळा हजारच्या अगदी थोडंसं वर आलं होतं पण त्यांना एक कॉन्फिडन्स वाढलेला होता आजचं जे आपल्याला क्लोजिंग आलंय ते सोळा हजार शंभरच्या वर आलेलं आहे ह्या दोघांचाही अर्थ असा आहे की मार्केट आता थोडं वरच्या दिशेनं जाऊ शकत अर्थात मार्केट वरच्या दिशेनं जात असताना कधीही एका सरळ रेषेत वर जात नाही तुम्ही इथे बघू शकता की इथनं वर जात असताना अशा प्रकारचा वाईल्ड स्विंग सुद्धा तुम्हाला बघायला मिळाला म्हणजे इथून तुम्ही बघताय तर एकदम वर जाते मार्केट आणि आपण बघितलेलंच होतं की सोळा हजारला त्यावेळेचा व्हिडिओ जर तुम्हाला आठवत असेल नसेल तर काढून बघा त्यावेळेला मी सांगितलेलं होतं की खालनं जर वर जात असेल तर सोळा हजारच्या आसपास एकदा मोठं सेलिंग येऊ शकतं त्या पद्धतीने इथे आपल्याला बघायला मिळालं आज काय झालं आज डायरेक्टली ओपन वरच झालं आणि मग साइडवेज राहिलं अर्थात एक्सपायरी असल्यामुळे एक्सपायरीमध्ये आपल्याला निफ्टी बँक निफ्टी साइडवेज राहताना बघायला मिळू शकतात आता उद्या काय होतं हे बघण्यासाठी आपण ही जी रेंज काढली आहे हीच रेंज आता आपल्या दृष्टीनं महत्त्वाची झालेली आहे आणि ह्या रेंजलाच आपण काय करणार आहोत महत्वाची रेंज समजणार आहोत आता ज्या वेळेला अख्खा दिवस एका रेंजमध्येच ट्रेड होतं असं आपल्याला दिसतं त्यावेळेला त्या रेंजचा जो ब्रेकआउट असतो आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की खाली सोळा हजार त्रेसष्ट आहे आणि वर तुम्ही बघू शकता की सोळा हजार आपल्याला एकशे एकोणचाळीसच्या आसपास म्हणजे सोळा हजार चाळीस समजूया हे साठ समजूया म्हणजे चाळीस चाळीस आपल्याला असं लक्षात येईल की ऐंशी पॉईंटची ही रेंज आहे तर ह्या ऐंशी पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला निफ्टीनं आज दिवसभरामध्ये ट्रेड करताना इथे तुम्ही बघू शकता एक फॉल्स ब्रेकआउट आज आला होता मात्र हा फॉल्स ठरला सगळेच ब्रेकआउट आपल्याला काही यश देत नाहीत तसं या ब्रेकआउटनं आपल्याला इथे थोडक्यात असं लक्षात आलं की हा फॉल्स ब्रेकआउट झाला ब्रेकआउट देण्यात दिला त्याचा लो पण तुटला मात्र इथनं पुन्हा आपल्याला रिकव्हरी बघायला बाउन्स बघायला मिळाला आता आपण काय करू शकतो तर साधारणपणे सोळा हजार शंभरच्या आसपास आपण इथे एक सेंटर लाईन काढू शकतो तर सोळा हजार शंभरच्या आसपास मी एक सेंटर लाईन काढतोय आता ही जी सेंटर लाईन आहे आता त्याचं महत्त्व काय आहे तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल सर्वसाधारणपणे आता खूप नॅरो रेंज होती त्यामुळे आज ह्या सेंटर पॉईंटला या सेंटर लाईनला फारसं महत्त्व नाही आहे हे लक्षात घ्या कदाचित काय होऊ शकतं इथे खाली ओपन होऊन सुद्धा वर ब्रेकआउट येऊन चांगला ब्रेकआउट देऊ शकतो किंवा आपल्याला उलट सुद्धा होऊ शकत आता इथे लक्षात काय ठेवायचंय ज्या क्षणी आपल्याला सोळा हजार एकशे चाळीसच्या वर क्लोजिंग मिळेल आता तुम्ही सोळा हजार एकशे चाळीस म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येणार सर सोळा हजार एकशे पन्नास पण आहे मग तुम्ही काय करू शकता इथे जर तुम्हाला अग्रेसिव्हली ट्रेड करायचं असेल तर सोळा हजार एकशे चाळीसच्या वर क्लोज दिलं किंवा दहा चाच फरक आहे अशा वेळेला फार ॲग्रेसिव्ह आणि फार सेफ साईड असा विचार न करता आपण सोळा हजार एकशे पन्नासच्या वर क्लोजिंग जर मिळालं एखाद्या पंधरा मिनिटाच्या कॅन्डलचं आणि त्यानं त्यानंतर त्या कॅन्डलचा हाय नेक्स्ट कॅन्डलनं मोडला तर आपण वरच्या सर्व ह्याच्यासाठी टार्गेटसाठी ट्रेड करू शकतो वर जात असताना आपल्याला छोटी छोटी टार्गेट ठेवायचे आहेत पंचवीस पंचवीस पॉईंटची म्हणजे एकशे पन्नास नंतर सोळा हजार एकशे सोळा हजार दोनशे सोळा हजार दोनशे पंचवीस वगैरे आपण अशी टार्गेट ठेवू शकतो सध्या आपल्याला असं लक्षात येतंय की सोळा हजार दोनशे ते सोळा हजार दोनशे पन्नास या रेंजच्या आसपास आपल्याला थोडासा रेझिस्टन्स दिसतोय त्यामुळे सध्या आपण जर टार्गेट बघणार असू वर जात असताना तर जास्तीत जास्त सोळा हजार दोनशे आणि खूपच आपण थोडं एक्सटेंड केलं तर दोनशे पन्नास अर्थात हे झालं फ्लॅट ओपनिंग झालं तर जर गॅपअपच ओपन झालं तर मात्र आपल्याला काय बघायचंय की मग थोडा वेळ आपण ऑब्झर्व करायचं आहे जनरली काय होतं आपल्याला इतर दिवशी पहिला एक अर्धा तास ऑब्झर्व करायचं आणि मग ज्या दिशेनं आपल्याला ब्रेकआउट मिळतोय त्या दिशेनं आपण त्याच्यामध्ये ट्रेड करू शकतो तर हे झालं निफ्टीसाठी निफ्टी जर उद्या वरच जात असेल तर मी तुम्हाला सांगितलंय जर समजा दुर्दैवानं खाली येत असेल तर आपल्याला इथे कुठेतरी फ्लॅट ओपन झालं तर आधी मला ट्रेड करायचं असेल तर मला त्याच्यासाठी काय करायला लागेल सोळा हजार शंभरच्या खाली क्लोजिंग आलं पाहिजे आता हे झालं मी ॲग्रेसिवली ट्रेड करणार असेल तर मला आता जर समजा थोडंसं सेफ साईडला ट्रेड करायचं असेल तर मग मी काय करेन मला ही रेंज मिळाली आहे सोळा हजार पंच्याऐंशी मी थोडं आता हे मोठं करून दाखवतो म्हणजे तुम्हाला हे स्पष्ट दिसेल मला सोळा हजार शंभरच्या खाली जर एक पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली मी अग्रेसिव्ह असेन आणि त्याचा लो जर तुटला तर मी काय करेन त्याच्यामध्ये एंट्री घेईन अर्थात इथे सुद्धा दहा पंधरा पॉईंटचाच फरक आहे आपण ही रेंज जी आहे आणि ही रेंज जी आहे ह्यालाच आपण महत्त्वाची रेंज म्हणू शकतो आणि ह्याच्या खाली जर आपल्याला एखादं कॅन्डल क्लोज झाली तर मग मी काय करेन त्याच्यामध्ये आपल्याला पुट बाय करण्याची शक्यता आहे खाली जाताना मला टार्गेट्स काय काय मिळतील तर खाली जाताना मला आपण इथनं खाली आल्यानंतर पहिलं टार्गेट मिळणार ते सोळा हजार पन्नास मिळणार त्याच्या खाली सोळा हजार पंचवीस मिळेल त्याच्या खाली सोळा हजार मिळेल त्याच्या खाली सो पंधरा हजार नऊशे पंचाहत्तरचं टार्गेट मिळेल पंधरा हजार नऊशे पन्नासपर्यंत पर्यंत मग खाली जाण्याची सुद्धा शक्यता आहे अर्थात माझ्या दृष्टीनं ती शक्यता तीस ते चाळीस टक्केच आहे काल मी सांगितलेलं होतं खाली जाण्याची शक्यता पाच दहा टक्केच आहे तर आज आपण बघितलंच की अप ओपन झालं मात्र आजच्या ह्या सगळ्यानंतर खाली जाण्याची शक्यता काय असते आज तीस टक्के ते चाळीस टक्के जास्तीत जास्त आहे वर जाण्याची शक्यता ही साठ ते सत्तर टक्के आहे माझ्या दृष्टीनं तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता जाऊया आपण बँक निफ्टीकडे बँक निफ्टीनं मात्र आपल्याला आज काय केलं अतिशय चांगल्या पद्धतीनं ट्रेड दिला तुम्ही इथे बघू शकता मी काय सांगितलं होतं फ्लॅट ओपन झालं तर आणि ह्या रेंजच्या वर ओपन झालं गेलं म्हणजे आपण ही काय बघितली होती तीनशे सत्याऐंशी म्हणजे साधारण चारशेच्या वर जर आपल्याला क्लोजिंग मिळालं तर आपल्याला पाचशे ते साडेपाचशे हा रेझिस्टन्स झोन होता आता जनरली रेजिस्टन्स झोनच्या खाली ओपन झालं तर रेजिस्टन्स झोनला गेल्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं पण आज तुम्ही चेक केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की रेजिस्टन झोन कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर तुम्हाला हा झोन सुद्धा मी काढून दाखवलेला होता ह्या लाईन काही मी आज काढलेल्या नाहीत ह्या कालपासूनच्या लाईन आहेत तर तुम्ही बघू शकता की सोळा हजार पाचशे ते सोळा हजार पाचशे पन्नास असा रेझिस्टन्स झोन सांगितलेला होता त्याच्यावरच ओपन झालं आता एखाद्या रेंजच्या वर ओपन झाल्यानंतर ही रेंज सपोर्ट म्हणून काम करते तुम्ही इथे बघू शकता की ओपन झालं खाली आलं ती लेवल टेस्ट केली आणि पुन्हा वर जायला लागलं आपल्यासाठी हे अतिशय आयडियल चित्र होतं अर्थात जे लोक मला बरेच दिवस फॉलो करत माझे व्हिडिओ रेग्युलर बघत त्यांना लक्षात आलं असेल की इथे आपल्याला ट्रेड कुठे घ्यायचा आहे इथे आपल्याला ट्रेड घ्यायचा होता ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलच्या वर अर्थात आपण आता इथे कुठल्या कुठे ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉस कुठे लावायचा वगैरे आपण शिकत नाहीये याच्यामध्ये ते आपण काही दिवसांनंतर चालू करणार आहोत पण ज्यांना ट्रेड घ्यायचा असेल त्यांना इथे घ्यायचा होता कारण काय झालं ब्रेकआउट मिळाला ब्रेकआउट ब्रेक ची लेवल टेस्ट केली आणि पुन्हा वर चालले, हे आपल्यासाठी अतिशय परफेक्ट आयडियल सिच्युएशन होती आणि त्यानंतर तुम्ही चेक करू शकता अतिशय चांगलं आपल्याला त्याच्यामध्ये एक रेंज बघायला मिळाली आपल्याला इथे जर आपण बघायला गेलो तर साधारण वन 1:4 टू थ्री वन टू फोरपर्यंत आपल्याला याच्यामध्ये टार्गेट मिळालेला आहे मा मात्र इथे मध्ये मध्ये जेव्हा अशा कॅंडल झाल्या किंवा साइडवेज झालं याच्यामुळे काय होतं इथे ऑप्शनचा प्रीमियम कॉल ऑप्शनचा प्रीमियम खाल्ला जातो त्यामुळे जितकी आपल्याला अपेक्षा होती त्यापेक्षा थोडंसं आपलं प्रॉफिट कमी झालं असेल त्यानंतर तुम्ही चेक करू शकता की वर जात असताना काय झालं पस्तीस हजार हा आता नॅचरली इथे रेजिस्टन्स आहे आपल्याला माहिती आहे पस्तीस हजार हा नॅचरल रेजिस्टन्स आहे आणि मी नेहमी सांगतो म्हणजे आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे जी मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगतो की नदीपूर्वी नदी आली की त्याच्या आधी चप्पल काढायचं असतं म्हणजे चप्पल भिजत नाही आणि खराब होत नाही तसं इथे रेजिस्टन्स आलाय त्याच्या आधीच शंभर पॉईंट लोकांनी काय केलं प्रॉफिट बुक केलं आणि म्हणून तुम्ही बघू शकता की नऊशेच्या आसपास गेल्यावर प्रॉफिट बुकिंग आलं मात्र लगेचच पुन्हा काय झालं एक बाउन्स बघायला आपल्याला मिळाला तर त्याच्यामुळे काय झालंय आपल्याला आता आप हे झालं आजचं बँक निफ्टीमध्ये काय झालं आता उद्या काय होऊ शकतं ह्याच्यासाठी आपण काय करूया काही रेंज काढूया तर सगळ्यात पहिली आपल्याला रेंज काढायची आहे आणि ती रेंजचं वरचं टोक जे घ्यायचं आहे ते आपण इथे बघू शकतो की चौतीस हजार नऊशे पस्तीस आहे आणि पस्तीस हजार आहे आता मी काय करतो इथे तुम्हाला थोडस मॅग्नेट ऑफ करूया म्हणजे मला पस्तीस हजारची ची लेवल काढता येईल अंदाजे काढली आहे मी पस्तीस हजारची लेवल आता इथे काय होते है? जर समजा खाली ओपन झालं तर प्रॉब्लेम काय होणार आहे की पस्तीस हजारला एकदा आपल्याला पस्तीस हजार पस्तीस हजार शंभर पर्यंत मी इथे दोन तीन लेवल काढतो आणि ह्याचं महत्व सांगतो म्हणजे आपल्याला ट्रेड करताना कशा पद्धतीनं ह्याचा उपयोग होऊ शकतो ते तुमच्या लक्षात येईल आता काय होईल इथे कुठेतरी ओपन झालं तर ह्या रेंजमध्ये गेल्यानंतर आपल्याला खाली येण्याची शक्यता आहे आपल्याला जोपर्यंत था, पस्तीस हजारची लेवल तुटली असं कधी म्हणणार आपण पस्तीस हजार शंभरच्या वर आपल्याला क्लोजिंग मिळाल्यानंतर याचं कारण असं आहे की पस्तीस हजार ही नॅचरल लेवल आहे आणि नॅचरल लेवल ही तुटली कारण ती राऊंड फिगर आहे आणि थाउजंडची राऊंड फिगर आहे म्हणजे शंभर दोनशे तीनशेची नाही आहे तर ती हजारची राऊंड फिगर आहे त्यामुळे ह्याला आपल्याला फार महत्त्व असतं आणि म्हणून काय होऊ शकतं इथे कुठेतरी ओपन झाला तर पस्तीस हजार पस्तीस हजार शंभर इथपर्यंत जाऊन खाली येऊ शकतं आपल्याला पस्तीस हजारची लेवल तुटली असं कधी म्हणता येईल जर ह्या लेवलच्या वरच ओपन झालं जसं आज झालं बघा आज आपण बघितलं होतं की इथे चौतीस हजार पाचशे ते पाचशे पन्नास हा आपल्याला एक रेजिस्टन्स झोन होता त्याच्यावरच ओपन झालं आणि वर, वर गेलं आपले लेवलला परफेक्ट काम केलं तसं उद्या जर हे लेवल आपल्याला तोडून वर जायचं असेल तर आपल्याला पस्तीस हजार शंभरच्या वर ब्रेकआउट मिळाला पाहिजे समजा इकडनं खाली ओपन झालं वर जात असेल इथे आपल्याला एक शंभर दोनशे पॉईंटचा आपल्याला ट्रेड मिळू शकतो त्यानंतर आपल्याला इथे काय होते आहे इथे आपल्याला एक रेड कॅन्डल बनत असेल एक प्रॉपर आपल्याला कॉन्फिडन्सवाली वाली समजा आपल्याला एक रेड कॅन्डल दिसत असेल मग आपण त्याचा लो तुटल्यानंतर आपण इथे पुट बाय करू शकतो आपल्याला काय होऊ शकतं पुन्हा एक दोन तीनशे पॉईंट चारशे पॉईंट इथे खाली येताना बघायला मिळू शकतं मात्र तसं झालं नाही आणि ह्याच्या वर क्लोजिंग मिळालं तर आणखीन एक दोन तीनशे पॉइंट जाऊ शकतं म्हणजे मग पस्तीस चारशे पर्यंत सुद्धा आपल्याला टार्गेट बघायला मिळू शकतं तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे तर कशा पद्धतीनं वर जात असताना ट्रेड करायचा हे तुम्हाला सांगितलं आता जर समजा खाली येत असू आपण तर खालच्या बाबतीत आपल्याला काय करायचंय तर खालच्या बाबतीत आपल्याला एक लेवल देतो मी ही जी लेवल आहे ह्या लेवलला आता फार महत्व आहे ही लेवल आहे चौतीस हजार सहाशे एक्क्याऐंशी ची आता तुम्ही अग्रेसिव्हल असाल तर काय करू शकता चौतीस हजार सातशेच्या खाली क्लोज झालं तरी करू शकता किंवा तुम्हाला थोडस सा सेफ साईडला करायचं असेल तरही सहाशे एक्क्याऐंशी ची आहे सहाशे पंच्याहत्तर पर्यंत ठेवू शकता ह्याच्या खाली क्लोज झाल्यानंतर आणि त्याचा लो तुटल्यानंतर मग आपल्याला काय होईल ह्या ज्या खालच्या लेवल आहेत मुद्दाम मी ह्या पुसल्या नाही तर तुमच्या लक्षात येईल की पाचशे ते पाचशे पन्नास ही आपल्याला एक इथपर्यंत टार्गेट येऊ शकतं त्याच्याच खाली गेलं तर आपल्याला ही चारशेचं टार्गेट येऊ शकतं जास्तीत जास्त आपण जर बघितलं तर तीनशेपर्यंत मग खाली येण्याची शक्यता आपल्याला राहील अर्थात मी पुन्हा तेच सांगतोय की उद्या शुक्रवार असल्यामुळे मी तीस चा चा ती ते चाळीस टक्के निफ्टीमध्ये खाली येण्याची शक्यता सांगितली आहे माझं असं इनिशियल अंदाज आहे की सुरुवातीच्या काळामध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये थोडी तेजी होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळेल अर्थात त्यासाठी ज्या लेवलला आपण आत्ता अभ्यास केला आहे त्या लेवलचा जर तुम्ही उद्या वापर केलात तर त्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ह्याच्यामध्ये काम होताना बघायला मिळू शकतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे निफ्टी आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस केलं हे जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा कसं वाटलं ते कमेंट करून सांगायला विसरू नका तुमच्या काही सूचना असतील तर त्या सुद्धा कमेंटमध्ये सांगा प्रत्येक कमेंटला मी जरी उत्तर देऊ शकत नसलो तरी सुद्धा त्या कमेंट वाचून मला नक्की तुमची अपेक्षा काय आहे हे समजतं तर ते करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बेल आयकनला देखील क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतो धन्यवाद